दीपावली अर्थात दिव्यांचा सण, घरोघरी दरवळणारा फराळाचा खमंग स्वाद सोबत आकाश कंदिलासह पंत्यांची आरास आणि बच्चे कंपनीची किल्ला बनवण्याची लगबग, उत्तर पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नरमधील दिल्लीपेठ येथील गजवक्र शाखेतील तरुण शिवभक्तांनी राजगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे. राजगड किल्ल्यावरील प्रत्येक स्थळाची इत्यंभूत माहिती ही कलाकृती पाहताना आपल्याला मिळते आणि आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं. चला तर मग सफर करूयात राजगड किल्ल्याची. आपण पाहत आहात मुरुंब देवाचा डोंगर. जेव्हा महाराजांनी राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी अशी ठरवली त्यानंतरून याचं बांधकाम सुरुवात केली. सन 1642 ते 1662 20 वर्ष या गडाचं बांधकाम चालू होतं. प्रमुख दरवाजा जो आपण पाली गावातून वरती येतो तो पाली दरवाजा. आणि ज्यावेळेस महाराजांचे राजधानी होती त्यावेळेस पाली ह्या गावामध्ये पालं पाडायची म्हणून त्या गावाला पाली असं संबोधलं जातं. आता पद्मावती हे ब्रह्मदेवाची बायको म्हणजे पत्नी धर्मपत्नी त्यांचं नाव पद्मावती. त्यामुळे इथे पद्मावती मातेचं एक मंदिर आहे आणि ह्या मंदिरामुळेच तिथे पद्मावती तलाव असं नावकरण आणि पद्मावती माची असं त्याचं नामकरण झालेलं आहे. आता ह्या पद्मावती माचीकडे एक चोर दरवाजा जातो जो जवळचा मानला जातो. सध्याचे ट्रेकर हा चोर दरवाजाच वापरतात. यानंतरून पद्मावती माचीवरती सईबाईंची समाधी आहे, रामेश्वरांचं मंदिर आहे, पद्मावती तलाव आहे, थोडे भग्न अवशेष आहे, गुहा आहे, पोतनीस शितीपी किल्लेदार यांची घरं आहेत. दुसरा इथं पुढे त्याच्यानंतरून गुंजन दरवाजा. गुंजन म्हणजे गुंज म्हणजे समूह आणि वन म्हणजे काय की त्यांचा सोहळा म्हणजे महाराजांचं त्यावेळेस लष्करी जे खातं होतं किंवा घोडदळ पायदळ असू शकतं. त्यानंतरून पुढे आल्यानंतरून आपल्याला भेटतो तो महादरवाजा. महादरवाजा जो आहे तो पंचकोणी आहे आणि इथेच जो 32 दाताचा जो बोकड कापला गेला प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचं ते जननी देवीला तिथे दाखवण्यात आलं आणि तिथेच पुरण्यात आलं. जननी ही माची आहे सुवेळा माची. ही गडाच्या पूर्व दिशेला येते आणि हिची जवळपास लांबी 2.5 किलोमीटर इतकी भरते. पण ही माची पाहत आहात ही आहे पद्मावती माची. हिची लांबी जवळपास 1.5 ते 2.5 किलोमीटर इतकी भरते आणि ही गडाच्या मुख्य माचीपैकी एक माची आहे. हे गडाचा मुख्य प्रवेशद्वार आणि हा पाली गावातून जातो. हा आहे गडाचा मुख्य बालेकिल्ला आणि याचा हा आहे सर्वात उंच भाग आणि याची जवळपास उंची भरते 4000 फुटापर्यंत. आपण पाहत आहात ही संजीवनी माची. ही गडाच्या नैऋत्य दिशेला विस्तारलेली आहे. याची लांबी जवळपास 2 किलोमीटर इतकी भरते. संजय पवार, झूम ऑन न्यूज, जुन्नर.